जिल्ह्यात गत आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये चढ उतार सुरू होती, मात्र गेल्या 3 दिवसांपासून रुग्णसंख्या घटत असल्याने दिलासा मिळालाय. 24 तासात नवे 519 रुग्ण आढळलेत. याशिवाय 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर 658 रुग्णांनी आज उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. पलूस तालुक्यातील रुग्णसंख्या एकेरी अंकावर आली आहे. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 40 रुग्ण आढळले, तसेच आटपाडी तालुक्यात 53 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 65 रुग्ण, खानापूर तालुक्यात 52 रुग्ण, पलूस तालुक्यात 9 रुग्ण, तासगाव तालुक्यात 58 रुग्ण, जत तालुक्यात 40 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 17 रुग्ण, मिरज तालुक्यात 87 रुग्ण, शिराळा तालुक्यात 12 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 89 रुग्ण आढळलेत. तर म्युकर मायकोसिसचे 3 रुग्ण आढळलेत. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येत चढ उतार सुरू होती, मात्र शनिवारपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येत घट होती. रुग्णसंख्या घटल्याने दिलासा मिळालाय. कोरोना संशयित असलेल्या रुग्णांच्या RT-PCR चाचण्या 5633 पैकी 375 जण बाधित आढळलेत, तर 6531 अँटीजन चाचणीमध्ये 230 जण बाधित असल्याचं स्पष्ट झालंय. दोन्ही चाचण्यांमध्ये मिळून 519 जण पॉझिटिव्ह आढळलेत. जिल्ह्यातील 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. याशिवाय 658 रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. सांगली शहरात 29 तर मिरज शहरात 11 रुग्ण आढळलेत, तर आटपाडी तालुक्यात 53 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 65 रुग्ण, खानापूर तालुक्यात 52 रुग्ण, पलूस तालुक्यात 9 रुग्ण, तासगाव तालुक्यात 58 रुग्ण, जत तालुक्यात 40 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 17 रुग्ण, मिरज तालुक्यात 87 रुग्ण, शिराळा तालुक्यात 12 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 89 रुग्ण आढळलेत. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती, त्यामध्ये ते बाधित असल्याचं स्पष्ट झालंय. तसेच म्युकर मायकोसिसचे 3 रुग्ण आढळलेत. आजपर्यंत म्युकर मायकोसिसचे 361 रुग्ण आढळलेत, तर 50 रुग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 185580 रुग्ण आढळलेत, त्यापैकी 4881 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 157099 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5600 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, त्यापैकी 4576 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.